विविध प्रकारचे चविष्ट मासे हे कोकणाला लाभलेले आणखी एक निसर्गाचं वरदान आहे. मासे बनवण्याची कोकणची स्वतःची अशी विशिष्ट पद्धत आहे, चव आहे. केवळ मासेच नाही तर कोकणातील शाकाहारी पदार्थही तितकेच लोकप्रिय आहेत. मात्र ही कोकणातल्या या पदार्थाची चव चाखण्यासाठी खास कोकणात जाण्याची तुम्हाला गरज नाही आहे, कारण खवय यांच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी खास कोकणातील पदार्थ उपलब्ध आहेत पिंपरी चिंचवड मधील इंद्रवटी या ठिकाणी. पिंपरी चिंचवड मधील चिंचवड गावात एका दैवशील जाधव या मराठी आणि कोकणी माणसानं इंद्रवटी या हॉटेलची मुहूर्त मेटवली. कोणतंही हॉटेल यशस्वी ठरतं ते म्हणजे त्यातील पदार्थांची टिकवलेली चव आणि त्यासाठी वापरले जाणारे मसाले. जाधव हे मूळचे कोकणातले. आपल्या गावच्या खास कोकणी मसाल्यांची रेसिपी त्यांनी आपल्या पदार्थांसाठी वापरली. इथे मिळणाऱ्या माशांच्या विविध डिशमध्ये प्रामुख्याने ओल्या नारळाचा वापर केला जातो. कोकण किनारपट्टीवर मिळणारे पापलेट, सुरमई, कोळंबी, बोंबिल, बांगडा या माशांना खवयांकडून सर्वाधिक पसंती मिळते आणि त्यामुळेच या ठिकाणी भरलेले पापलेट, तवा पापलेट, रस्सेदार पापलेट, सुरमईचे तिखले, तवा सुरमई, कोळंबी, मांदेली आणि बोंबील, बांगडा फ्राय आदी पदार्थांची मेन्यू कार्ड मधील नावे वाचतानाच तोंडाला पाणी सुटू लागतं. केवळ मासेच नव्हे तर चिकन आणि मटणाचे कोंबडी वडे, मटण भाकरी, कोंबडी वडे असे विविध प्रकार मिळतात. चिकन आणि मटणासाठी मात्र ओल्या नारळाऐवजी सुक्या खोबऱ्याचा वापर केला जातो. शाकाहारींची देखील काळजी इंद्रवटीमध्ये घेतली जाते. डाळिंबी उसळ, काळ्या वटाण्याची उसळ, वांग्याचे भरीत, मसाले भात इतकंच नाही तर कोकणामध्ये खास प्रसिद्ध असलेली आंबोळी आणि घावणं हे तांदळापासून तयार करण्यात येत असलेलं विशिष्ट पदार्थ देखील या ठिकाणी उपलब्ध आहे. जेवणाची रुची वाढवण्यासाठी कोथंबीर वडी, अळू वडी देखील या ठिकाणी तुम्हाला मिळेल. याविषयी अधिक माहिती दैवशील जाधव यांनी दिली आहे. आणि इंदौटी हॉटेलमध्ये आम्ही अस्सल कोकणी पदार्थ जे बनवले जातात, व्हेज आणि नॉन व्हेज दोन्ही प्रकारचे, ते आम्ही इथं बनवतो आणि कस्टमरना सर्व करतो. त्याच्यामध्ये अस्सल कोकणी कोंबडी वडे, जे कोकणी वडे असतात भाजणीचे, जे सणावाराला बनवले जातात आणि पाहुणचाराचा पदार्थ आहे कोकणातला, तो आम्ही इथं बनवतो. त्याच्यासोबत काळ्या वाटाण्याची उसळ असेल किंवा चिकन असेल, मच्छी असेल, लोक आवडीने खातात येऊन. आणि आमच्याकडे बाकीचे पण पदार्थ मिळतात व्हेजमध्ये, जसं की काळ्या वाटाण्याची उसळ, आंबोळी, घावण आणि जिऱ्या खोबऱ्याची डाळ असते, कुळदाची पिठी, हे सगळे पदार्थ आम्ही इथं बनवतो. हे हॉटेल सुरू करण्यामागचा हेतू म्हणजे मला पर्सनली स्वतः खाण्याची आवड आहेच, पण इतरत्र मी बघितलं तेव्हा बाकीचे पदार्थ खूप फेमस होत चालले, जसं की पंजाबी असेल, गुजराती असतील, पण महाराष्ट्रातली जी समृद्ध खाद्य संस्कृती आहे त्याच्यामध्ये कोकणी खाद्यसंस्कृतीला सुद्धा एक महत्त्वाचं मान आहे आणि तो लोकांपर्यंत पोचावा ओरिजिनली, त्या हेतूने आम्ही हे स्टार्ट केलं. बऱ्याच ठिकाणी कोंबडी वडे जे आहेत ते ओरिजिनल मिळायला मिळत नाहीत, कारण त्याच्यामागची प्रोसेस फार मोठी असते, त्यामुळे कदाचित हॉटेलवाले ते देत नसतील लोकांना, किंवा साध्या गव्हाच्या पुऱ्या कोकणी वडे म्हणून त्या दिल्या जातात, तर ते मला नको होतं. म्हणून मी सुरुवात कोकणी वड्याचं पीठ देण्यापासून सुरुवात केली आणि खरे कोकणी वडे कसे असतात ते लोकांना कळवा म्हणून हॉटेल चालू केलं. एवढे चमचमीत पदार्थ आता खाऊन झाल्यानंतर ते पचणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे आणि यासाठी खास कोकणची ओळख असलेली इथे मिळणारी आमसुलाची सोलकढी तर या ठिकाणी आवर्जून पाहायला हवी. असल कोकणी पदार्थाची चव चाखण्यासाठी तुम्ही इंद्रवटीला नक्की भेट द्या. शिवानी धुमाळ, न्यूज 18, लोकमत, पुणे.